नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 11 वाजले आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। पहिलीच बातमी पुण्यातून आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे। तर या बंदला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील पाठिंबा दर्शवलाय। राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून लाल महालापर्यंत मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। दरम्यान या आंदोलनाला संभाजीराजे दिल्लीत असल्यामुळे उपस्थित राहणार नाहीत, मात्र या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे। केंद्र सरकारनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची तातडीनं हकालपट्टी करावी आणि कोश्यारी यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी या निमित्तानं करण्यात येते। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये मूक मोर्चाला सुरुवात झालेली आहे, कोश्यारींनी माफी मागावी अशी मागणी या मोर्चेकर्त्यांकडनं केली जाते, काय सविस्तर अपडेट? आपण पाहू शकतो या मोर्चामध्ये अक्षरशः हजारोंचा जनसमुदाय सहभागी झालेला आहे। सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ते, सामान्य पुणेकर, सगळ्या राज्यभरातले जे शिवप्रेमी आहेत ते आज पुण्यात आलेत आणि या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले। आजचा मोर्चा अलका चौकात पोहोचतोय, लकडी पुलावरनं सध्या मोर्चा चाललाय। मोर्चाच्या सुरुवातीला अर्थातच सगळे पदाधिकारी आहेत, नंतर उदयन महाराज चालतायत, नंतर सगळे इतर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, हे सगळे मंडळी आहेत। कुठेही एक भाजप सोडलं तर सगळ्या पक्षाचे पदाधिकारी पुण्यातले आज या मोर्चात सहभागी झालेत आणि सगळ्यांना हा आक्रोश व्यक्त करायचा आहे। खरं तर हा मूक मोर्चा आहे, हा लाल महालापर्यंत गेल्यानंतर तिथं सगळ्यांची भाषणं होतील आणि मग ते आपापली भूमिका मांडतील। सगळ्यांची भूमिका एकच आहे की वारंवार छत्रपतींचा असा अवमान का केला जातो आणि तेही संविधानात्मक पदावर बसलेल्या, घटनात्मक पदावर बसलेल्या राज्यपालांकडून हे घडलंय आणि अजूनही त्यांनी माफी मागितली नाही। काल फक्त खुलासा वजा पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवलेलं आहे, याच्या पलीकडे भाजप अजूनही काही बोलायला तयार नाही म्हणाल तेवढी। काल चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली जाहीर की प्रसिद्ध पत्र ती करून, पण तो विषय वेगळा होता। उदयन महाराज अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत, म्हणूनच त्या मोर्चात सहभागी झालेले आणि ते आता लाल महालावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। पण हा मोर्चाचं स्वरूप पाहिलं तर अक्षरशः विराट आहे, विराट। म्हणजे पुण्यात खरं तर महाराष्ट्र पण या मविया आघाडीने जाहीर केलं, 17 तारखेला मुंबईतील मोर्चाही काढणार आहेत, पण त्याच्या आधीच पुण्यात हा मोर्चा निघतोय। त्यामध्ये आपण पाहू शकतो अख्खा लकडी पूल सगळ्या गर्दीने भरून गेलेला आहे। अगदी बरोबर आहे, मोठ्या प्रमाणात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण आता थेट पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सुद्धा आहेत, आपण वैभवकडे जाणार आहोत। वैभव, आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून लाल महालापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, राज्यपालांविरोधात शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। सध्या तुमचं लोकेशन कोणतं आहे आणि लाल महालामध्ये पोहोचल्यावर उदयनराजे काय बोलणार याकडे तमाम शिवप्रेमींचं लक्ष लागलेले, काय अपडेट्स? मनाली खंडूजी बाबा चौकातून टिळक चौकामध्ये या मोर्चाचा पहिला रथ जो आहे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा तो आलाय आणि त्याच्या मागे हा मोर्चा चालतोय। अनेक वेगळे वेगळे प्रतिनिधी जे आहेत, केवळ मनसे आणि भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना वगळता सगळे राजकीय पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटना ज्या आहेत त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेत। प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या मोर्चामध्ये डिप्लॉय करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे महिलांचा, मुलींचा, सगळ्यांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग जो आहे तो या मोर्चामध्ये पाहायला मिळतोय। महिलासुद्धा आपल्या सोबत आहेत। तुम्ही काय, तुमची भूमिका या मोर्चात सहभागी होण्याची? आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत। त्यांच्यावर आज ज्यांची लायकी नाही अशी लोक चिकलफेक वारंवार करत आहेत। सातत्याने सर्वांनी निवेदन देऊन निषेध करूनही याची दखल घेतली गेली नाही, म्हणून आज पुण्यातून महाराजांच्या कर्मभूमीतून हा निषेध मोर्चा सर्वांच्या वतीने निघत आहे आणि याची दखल केंद्राने त्वरित घ्यावी आणि महाराजांच्या विषयी अशी वक्तव्य महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही याची सर्व जगातील शिवप्रेमींनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन इथून पुढेही मोर्चे काढून जोपर्यंत महाराजांचा अवमान या महाराष्ट्रात होणार नाही याची दखल सर्वांनी घेतलीच पाहिजे। आपण
प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उद्विग्न आहेत. राज्यपालांनी जे वक्तव्य केलेलं होतं या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुणे बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वीच व्यापारी संघटनांनी बंदला जाहीर पाठिंबा जो आहे तो दिला, रिक्षा संघटनांनी दिलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुस्लिम संघटनांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती या पुणे बंदला पाठिंबा दिला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान जो आहे तो जाती धर्माच्या पलीकडचा आहे. त्याच्यामुळे ना जातीसाठी ना धर्मासाठी आम्ही आलोय शिवाजी महाराजांसाठी अशा घोषणा ज्या आहेत त्या सुद्धा या मोर्चामध्ये दिल्या जात आहेत. सगळ्याच पक्षांच्या महाविकास आघाडीमधले राजकीय नेते जे आहेत ते इथं आलेत. उदयनराजे स्वतः सहभागी झालेत. खरं तर अजित पवार आणि संभाजी छत्रपती यांनी सहभागी होणं अपेक्षित होतं, मात्र ते येऊ शकले नाहीत. संभाजीराजे हे दिल्ली बरोबर आणि तरी देखील महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याला सविस्तर माहिती देत होते. वैभव, धन्यवाद. तर बारामतीमध्ये सुद्धा बहुजन समाजाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बारामतीमधील सगळी दुकानं अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. नाशिकमधील जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलंय. राज्यपालांना पदावरून न हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. तर जळगावमध्ये लोक संघर्ष मोर्चाच्या वतीनं विविध पक्षाच्या संघटनेच्या वतीनं मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 गिरणा नदीच्या पुलावर रास्ता रोको करण्यात येणार असून या आंदोलनापूर्वीच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर राज्यपालांविरोधात आज जळगावात सुद्धा रास्ता रोको करण्यात येणार असून बांभुरी पुलावर शिवप्रेमी हा रास्ता रोको करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांना तातडीनं हटवण्याची मागणी जळगाव शहरातील विविध पुरोगामी संघटनांतर्फे करण्यात येत आहे. तर या पार्श्वभूमीवर बांभोरी चौकात थोड्याच वेळात रास्ता रोको करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 गिरणा नदीवरील पुलावर हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र पोलिसांनी आंदोलनापूर्वीच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांना नजरकैद केले. कोण बोललं आमच्याशी? हे कोण बोललं मला सांगा. कोणी लेखी दिलंय की तुम्ही जागा बदला? आम्ही त्यांना लेखी पत्र दिलंय. त्यांनी आम्हाला विचारलं आणि बांभुरीचा पूल का नको, रास्ता रोको का करतात, म्हणजे काय? यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही आंदोलनं करा, साटलोट्यामध्ये आंदोलनं करा आणि आंदोलनाची तीव्रता जाऊ देऊ नका. म्हणजे हे पण कळवायला, यांची पण वर्दी वाचवायला हे रिकामे. आणि हे सांगतील की लोकांचा रोष यांना पोलिसांना दुर्दैवाने कधी नव्हे. ते पोलीस या राज्यामधले इथल्या राज्य सरकारचं ऐकून त्यांच्याप्रमाणे वागतायत हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला असताना राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून त्यांच्या भूमिकेचा खुलासा केलाय. मात्र या पत्रात त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोरोना काळात अनेक मोठी लोक घरात बसून होती, यावेळेस मी गडांवर जाऊन आलो आणि 30 गडांवर रस्ते मार्गे जाणारा कदाचित मी राज्यपाल आहे. माझ्या मनात शिवरायांबद्दल नितांत आदर असून ते प्रेरणास्त्रोत देखील आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय असंही राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी आपल्या पत्रातून नमूद केलंय. तर अरुणाचलमधील भारत चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग थोड्याच वेळात निवेदन करणार आहेत. तत्पूर्वी राजनाथ सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी सेनाप्रमुख मनोज पांडेंसोबत महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये CDS अनिल चौहान आणि NSA अजित डोवालही उपस्थित होते. तर या बैठकीमध्ये अरुणाचलमधील परिस्थिती आणि LAC-वरील तयारीचा आढावा घेतला गेल्याची माहिती असून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर चिनी सीमेवर भारतीय लष्कराची करडी नजर आहे. तर बातमी आहे भारत चीन संघर्षाची. अरुणाचल प्रदेशमधील तवांगच्या यांगत्से सीमाभागात भारत आणि चीन सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे.
9 डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाली असल्याची माहिती असून या झटापटीत जखमी झालेल्या 6 भारतीय जवानांवर गुवाहाटीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चीनचे 24 सैनिक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या शुक्रवारी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. या घटनेनंतर तवांग क्षेत्रातील भारतीय कमांडर आणि चीनी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग होऊन या संघर्षाबाबत सविस्तर चर्चाही झाली आहे. 2 वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशात झालेली ही पहिलीच चकमक आहे. तर ज्या ठिकाणी भारत चीन सैनिकांमध्ये चकमक झाली त्या ठिकाणी भारताची कायमस्वरूपी सुरक्षा चौकी आहे अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली आणि ही चौकी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. जेव्हा चकमक झाली तेव्हा खूप बर्फवृष्टी होत होती आणि भारत सरकारच्या धोरणानुसार ही परिस्थिती हाताळण्यात आली आहे. शस्त्राचा वापर करण्यात आलेला नाही आणि चकमकीनंतर फ्लॅग मीटिंग घेण्यात आली अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये चीनी सैनिकांशी झालेल्या झटापटीवर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत 8 दिवसांनी ही माहिती समोर आलेली असून देशाचे संरक्षण मंत्री काय लपवत आहेत अशी विचारणा केली आहे. तसंच गुजरातमधील देशातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होतं का आणि त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आलं होतं का असा सवालही उपस्थित केला जातोय. मला असं वाटतं की चीनचं सैन्य जे आहे गुजरातची निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होतं का? गुजरातची निवडणूक होईपर्यंत देशातल्या निवडणुका विधानसभेचं होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहायला सांगितलं होतं. लडाख झालं, डोकलाम झालं, आता तवांग लागू असले. लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली, मग ते तवांगमध्ये घुसले. देशाच्या राज्यकर्त्यांनी थोडं राजकारणाकडलं लक्ष कमी देऊन विधानसभा, विरोधी पक्ष, केंद्रीय तपास यंत्रणा यावर लक्ष देण्यापेक्षा देशाच्या सीमा ज्या असुरक्षित झालेल्या आहेत, चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसतो आहे, त्यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा होईल. आणि आताच एक ब्रेकिंग बातमी येते. बातमी आहे शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं कळत आहे. सिल्वर ओकवर धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येते. तर आत्ताची जी ब्रेकिंग बातमी मिळते त्यानुसार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक फोन शरद पवार यांचं निवासस्थान सिल्वर ओकवर आल्याची माहिती मिळते. आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत. विनोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे एका इसमाने धमकी भरण्याचा फोन दिला आणि त्यांना धमकीमध्ये शरद पवार यांना आपण जीवे मारू असंही त्या ठिकाणी बोलण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये शरद पवार यांचं जे कार्यालय आहे पोलिसांकडे तक्रार केली आहे आणि संबंधित व्यक्तीविषयी सगळी माहिती त्या ठिकाणी पुरवण्यात आली आहे. शरद पवार यांच्या कार्यालयाकडून एक गोष्ट मात्र या ठिकाणी नक्की करण्यात आली आहे की जो फोन आला होता तो वेळा असलेला सांगण्यात आला आहे आणि खास करून ते वारंवार असे फोन करून शरद पवार यांना धमकी देतात. मात्र अजूनही त्या व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना अपयश आलं हेही मात्र तेवढं या ठिकाणी नक्की पाहायला मिळतात. तर शरद पवार यांना जो धमकीचा फोन आला या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाली आहे आणि संबंधित जी पोलीस यंत्रणा आहे त्या व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे. धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे. सत्ता संघर्षाबाबत महत्वाची सुनावणी सुरू झालेली आहे. तर या संबंधातली सुनावणी जी आहे ही 10 जानेवारीला होणार असल्याची बातमी मिळतीये. आत्ताची महत्वाची ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे सत्ता संघर्षाबाबत जी महत्वाची सुनावणी सुरू झालेली होती या सुनावणीमध्ये ही सुनावणी आता
10 जानेवारीला होणार असल्याचं कळतंय. कोर्टाच्या या निर्णयाकडे खरंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर सुनावणी होती, मात्र ही सुनावणी आता 10 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अपडेट्स आहेत? काय झालं होतं? 10 जानेवारी प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत. आज कोर्टाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं, मात्र सुनावणी 10 जानेवारीला होणार असल्याचं कळतं. काय अपडेट्स? बरोबर, अत्यंत महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने निर्णय दिलेला आहे की येत्या 10 जानेवारीला महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष संदर्भात सुनावणी होईल. आणि कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की सर्व कागदपत्र जे आहेत दोन्ही जे यामध्ये याचिका करतात त्या सगळ्यांनी जमा करावे अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. एक प्रकारे कागदपत्राची देवाणघेवाण जी करण्याची गरज आहे ते देखील करावं. आणि कौन्सिल जे असेल, जेही युक्तिवाद करणारे वरिष्ठ वकील, त्यांनी देखील या संदर्भातले काही त्यांच्या मागण्या असतील तर त्या खासून इतर विरोधी पक्षाच्या जे सत्ताधारी पक्ष आहे ज्यामध्ये अनिल सुभाष देसाई वर्सेस एकनाथ शिंदेजी केस आहे किंवा सुरेश प्रभू वर्सेस गव्हर्नर जी केस आहे, राज्यपालांच्या विरोधात जी याचिका आहे, या सगळ्या साधारणतः 15 याचिकांच्या संदर्भातला जोही ज्याही कागदपत्रांची देवाणघेवाण करायची त्या आगामी 10 जानेवारीपर्यंत करून घ्यावी. आणि 10 जानेवारीला या संदर्भात घटनापीठ पुन्हा एकदा सुनावणी करेल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे आदेश दिला आहे. अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला की महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी जी आहे ती टळलेली आहे. आता 10 जानेवारी पुन्हा एकदा सुनावणी सुरू होते का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. ब्रेक नंतर आता आपण बातमी पाहतोय ती म्हणजे नोव्हेंबरमध्ये महागाई जी आहे ती आता 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आलेली आहे. तर सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई ही 5.88% आलेली असून अनुकूल आधारभूत परिणामामुळे ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक महागाई म्हणजे CPI झपाट्यानं घसरून 6.77% आलेला आहे. यावेळेस महागाई 6% कमी झालेली असून सलग 10 महिने महागाई दर 6% वर राहिला. तर RBI ताज्या अंदाजानुसार जानेवारी मार्च 2023 महागाईचे आकडेवारी जी आहे ती 5.9% आणि एप्रिल आणि जून 2023 5% जाऊ शकते आणि महागाईत मोठी घट झालेली नाही. तर RBI फेब्रुवारीच्या MPC बैठकीमध्ये रेपो दरात पुन्हा एकदा वाढ करू शकतं असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. आणि आता बातमी आहे. रत्नागिरीमधल्या खेड इथं गोवर संशयिताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून संगलटमधील एका शाळेत 5 गोवर संशयित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत 45 संशयित रुग्ण आढळून आलेले असून त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी ही माहिती दिली आहे. नंदुरबारमध्ये मुदतबाह्य औषधांचा साठा उघड्यावर टाकण्यात आला असून यासंदर्भातली माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर या औषधांचा साठा जप्त करून सील करण्यात आला आहे. एकीकडे जिल्ह्यात औषधांचा तुटवडा असताना औषध मुदतबाह्य होईपर्यंत त्याचा वापर का झाला नाही असा सवाल आता विचारला जातोय. आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयानं मुदतबाह्य औषधांचा साठा हा आपला नसल्याचं म्हटलंय. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. आणि आता बातमी. औरंगाबादमधल्या पडेगावात ATM फोडून चोरट्यांनी 8 लाख रुपये पळवल्याची घटना घडली आणि महत्वाचं म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी ATM जाळून टाकलाय. पडेगाव भागामधील एका खाजगी कंपनीचं ATM फोडून चोरट्यांनी 8,11,000 रोकड लंपास केली आहे. तर या प्रकरणी आता छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. विशेष म्हणजे हे ATM जळालेल्या अवस्थेत आढळलं आणि त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान औरंगाबाद पोलिसांसमोर आहे. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये वेळ झाली. आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा News18 लोकमत.